बुधवारी रात्री मुंबईच्या बोरिवलीमध्ये अभिनवनगरमधील एका इमारतीत बिबट्या शिरला. इमारतीच्या प्रवेशद्वारावर बंदिस्त कुत्र्याच्या शिकारी करता हा बिबट्या आला. हळूहळू निरीक्षण करत हा बिबट्या इमारतीच्या गेटवर पोहोचतो आणि कुत्र्याची शिकार करण्याकरता धडपड करू लागतो. पण इमारतीचा हा कुत्रा लोखंडी गेटच्या आत होता तरीही बिबट्यानं त्या कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला. बिबट्याची धडपड पाहून लोखंडी गेटच्या आत असलेल्या कुत्र्याची पळापळ झाली, पण शेवटी लोखंडी गेटच्या आत आहोत आणि बिबट्या आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही हे लक्षात आल्यावर कुत्र्यानं जोरात भुंकायला सुरुवात केली आणि इमारतीच्या लोकांना जाग करण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याच्या भुंकण्यानं इमारत आणि आजूबाजूच्या लोकांना जाग येईल हे बिबट्याच्या लक्षात आल्यावर बिबट्यानं त्या सोसायटीतून शिकार न करता झूम टोकली. हा सगळा प्रकार इमारतीत लागलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, मानवी वस्तीत बिबट्यांचा शिरकाव, भक्ष्याच्या शोधासाठी हे प्रकार नवे नाही आहेत, पण दरवेळेला वेगवेगळी दृश्य समोर येत आहेत, काय सांगाल? नक्कीच ऋषी, ज्या पद्धतीनं मानवी वस्तीमध्ये बिबटे किंवा जे वन्यजीव प्राणी आहेत ते सतत येतात, या जे आपल्याला फुटेज मिळालं त्यामध्ये आपण स्पष्ट बघू शकतो की एक बिबट्या आहे जो एका शिकारी करता, जे कुत्र्या शिकारी करता, तो भर वस्तीत आला होता. रात्री साधारण 2:30 अभिनव नगर आहे बोरिवलीमधलं, त्या ठिकाणी तो आला होता आणि त्याने बघितलं की जो कुत्रा आहे त्या कुत्र्या शिकारी करता आला होता. त्याने भरपूर प्रयत्न केले, लोखंडी गेट आहे ते खेचण्याचा प्रयत्न केला, पण गेट निघत नाहीये हे लक्षात आल्यानंतर आणि त्याचबरोबर जो कुत्रा आहे तो इमारतीचा तो भुंकल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. या प्रकारामध्ये जे इमारतीवाले आहेत त्यांनी धास्त घेतलेली आहे, त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला तक्रार केलेली आहे की अशा पद्धतीनं या ज्या घटना आहेत ते वारंवार वाढत आहेत आणि साधारण याआधी देखील एक 10 ते 10:30 दरम्यान याच इमारतीमध्ये एकदा बिबट्या आला होता आणि पुन्हा एकदा असं आल्याने जे त्या इमारतीवर राहणारे लोक आहेत त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटला रात्रीची गस्त घालण्याची त्यांनी विनंती केली आहे आणि अशा पद्धतीनं अभिनव नगरमध्ये जे रहिवासी आहेत त्यांनी डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी संपर्क साधला आहे. नक्कीच अजित, ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर तिथल्या रहिवाशांची अर्थातच भंभेरी उडाली असणार, पण या सगळ्यानंतर रहिवाशांनी आता सतर्कतेचा इशारा म्हणून काय करण्याचं ठरवलंय किंवा त्यांनी पोलीस किंवा वनविभागाला काय साकडं घातलंय? वनविभागाला त्यांनी साकडं घातलं की याआधी देखील अशा घटना घडल्या होत्या. यावेळी सुदैवाने बिबट्या जो आहे रात्री 2:30 आला होता, पण याआधी 10 ते 10:30 दरम्यान देखील अनेक वेळा बिबट्या आलेले आहेत. त्यामुळे जसं आपल्याला माहिती आहे की मुंबई या ठिकाणी रात्री 12-2 वाजेपर्यंत लोक जागे असतात, कामावर असतात, रस्त्यावर लोक असतात. अशा परिस्थितीमध्ये जर बिबट्या आला आणि लोक रस्त्यावर असतील तर तो बिबट्या लोकांचा जीव घेतल्याशी राहणार नाही. त्यामुळे अनेक लोकांनी वन्य जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांना आणि स्थानिक पोलिसांना विनंती केली आहे की आपण या ठिकाणी या भागामध्ये फॉरेस्टचे काही लोक किंवा पोलिसांचे काही लोक रात्री गस्त घालण्याकरता ठेवावी, जेणेकरून असे बिबट्या आले तर त्यांना घाबरवून किंवा जे शस्त्र असतात फॉरेस्टचे अशा प्राण्यांना बेशुद्ध करून पुन्हा त्यांना जंगलात सोडता येईल किंवा त्यांना कैद करता येईल अशा पद्धतीनं काहीतरी उपाययोजना करा अशी विनंती स्थानिक रहिवाशांनी वन्य विभागाला केलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.